नमस्कार पालक मंडळी, आज आपण ह्या भागामध्ये दोन या अंकाची ओळख करून देणार आहोत. तसेच दोन हा अंक कसा लिहायचा हे देखील शिकणार आहोत. तसेच त्यांना एक या अंकाची संकल्पना समजली आहे का हे देखील जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या पाल्यांना वेगवेगळे प्रश्न विचारावे, जसे मला एक फूल दाखव, मला झाडाचे एक पान दाखव, मला एक पेन काढून दाखव, त्या स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न आपल्या पाल्यांना विचारायचे. त्याचप्रमाणे आपण आपल्या वर्गातले किंवा घरातले साहित्य आपल्या पाल्यांना न दाखवता आपण त्यांना आपल्या परिसरामध्ये घेऊन जाऊया आणि आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे प्राणी आढळतात किंवा त्यांची चित्र दाखवायची किंवा प्राणी दाखवायचे आणि त्यांना त्यावर आधारित प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ, गाईला शिंगे किती असतात, सश्याला कान किती असतात, ह्या स्वरूपाचे प्रश्न आपण आपल्या पाल्यांना विचारायचे आणि त्यांना एक आणि दोन या संकल्पनेची ओळख आहे का हे देखील जाणून घेऊ. तर चला मग पालक मंडळी, ह्या पुढच्या भागामध्ये आपण दोन या अंकाची ओळख करून घेऊ. तसेच दोन हा अंक कसा लिहायचा हे देखील आपण समजून घेऊ. धन्यवाद.